नमस्कार विद्यार्थी मित्रांनो आज आपण यथा सातवीच्या भूगोल विषयातील तिसरा पाठ भरती ओहटी पाहणार आहोत भरती समुद्राचे पाणी कधी कधी किनाऱ्याच्या खूप जवळ येते तेव्हा सागरजलाच्या या हालचालीला भरती म्हणतात ओहोटी समुद्राचे पाणी कधी कधी किनाऱ्यापासून आत दूरपर्यंत जाते सागर जलाच्या या हालचालीला ओहोटी मानतात भरती ओहोटीचं चक्र कशा प्रकारे चालतं ते आता पाहूया भरती ओहोटी ही सागर जलाची दररोज आणि नियमित होणारी हालचाल आहे त्याचप्रमाणे भरतीची कमाल मर्यादा गाठल्यानंतर ओहोटीची सुरुवात होते तसेच पूर्ण ओहोटी झाल्यानंतर भरतीची सुरुवात होते आणि तिसरं दर बारा तास आणि पंचवीस मिनिटांनी भरतीचे आणि ओहटीचे एक चक्र पूर्ण होते आता आपण पाहूयात की भरती ओहटी कशामुळे होते किंवा भरती ओहटीची कारणे कोणती आहेत पहिलं कारण आहे चंद्र सूर्य व पृथ्वी यांचे गुरुत्वाकर्षण बल दुसरं कारण आहे पृथ्वीचे सूर्याभोवती फिरणे व चंद्राचे अप्रत्यक्षपणे सूर्याभोवती फिरणे भरती ओहटीचे तिसरे कारण आहे परिवलनामुळे पृथ्वीवर निर्माण होणारी केंद्रसारी प्रेरणा भरती ओहटीचे दोन प्रकार आहेत पहिला आहे उधानाची भरती ओहटी आणि दुसरा प्रकार आहे भांगाची भरती ओहटी आता आपण उधानाची भरती ओहटी पाहूया उधानाची भरती ओहटीची व्याख्या पुढीलप्रमाणे चंद्र आणि सूर्य यांच्या भरती निर्माण करणाऱ्या प्रेरणा अमावस्या व पौर्णिमेला एकाच दिशेत कार्य करतात त्यामुळे गुरुत्वाकर्षण बल वाढते आणि त्या दिवशी जी भरती ओहटी येते तिला उधानाची भरती ओहटी असे म्हणतात आता आपण भांगाची भरती ओहटी म्हणजे काय ते पाहूया भांगाची भरती ओहटीची व्याख्या पुढीलप्रमाणे चंद्र पृथ्वीभोवती फिरताना शुक्ल व कृष्ण पक्षातील अष्टमीला पृथ्वी आणि सूर्य यांच्या संदर्भात काटकोण स्थितीत येतो त्यामुळे या दोन दिवशी चंद्र व सूर्य यांचे आकर्षण एक दुसऱ्यास पूरक न होता परस्पर काटकोणात असते त्यामुळे या दोन दिवशी जी भरती ओहोटी येते तिला भांगाची भरती ओहोटी म्हणतात आता आपण भरती ओहोटीचे परिणाम काय होतात ते पाहूया भरती ओहोटीचा पहिला परिणाम आहे भरतीच्या पाण्याबरोबर मासे खाडीत येतात आणि त्याचा फायदा मासेमारीसाठी होतो दुसरा परिणाम आहे भरती ओहोटीमुळे पाण्यातील कचऱ्याचा निचरा होतो व समुद्रकिनारा स्वच्छ राहतो तिसरा परिणाम आहे भरती ओहोटीमुळे बंदरे गाळाने भरत नाहीत चौथा परिणाम आहे भरतीच्या वेळेस जहाजे बंदरात आणता येतात पाचवा परिणाम भरतीचे पाणी मिठागरात साठवून त्या पाण्यापासून मीठ तयार केले जाते सहावा परिणाम आहे भरती ओहटीच्या प्रक्रियेमुळे वीज निर्माण करता येते सातवा परिणाम आहे भरती ओहटीमुळे तीव्राची वने व किनारी भागातील जैवविविधता इत्यादीचा विकास व जतन होते भरती ओहटीचा आठवा परिणाम आहे भरती ओहोटीच्या वेळेचा अंदाज न आल्याने समुद्रात पोहण्यास गेलेल्या व्यक्तींना अपघात होऊ शकतो तर अशा प्रकारे आज आपण यत्ता सातवीच्या भूगोल विषयातील तिसरा पाठ भरती ओहटी अभ्यासलेला आहे धन्यवाद